नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये सध्या सगळ्याच भागात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली जंक्शन ते टोलनाका या मुंबईतील प्रवेशद्वारावर सुद्धा खड्डेच खड्डे बघायला मिळत आहेत. या ठिकाणी प्रवेश करताच वाहनांना ब्रेक लागतो आणि वाहतूक कोंडीला सुरुवात होते, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यावर वेळीच तोडगा निघावा अशी मागणी आता लोकांकडून जोर धरतीय. या संदर्भात विक्रोळी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी संवाद साधला. मुंबईत सध्या रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य झालेलं पाहायला मिळतंय. आपण आहोत आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळ ऐरोली जंक्शन ते ऐरोली टोल नाका या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात. एकंदरीतच मुंबईत येणारा जो चाकरमानी आहे तो मग ऐरोली असो, नवी मुंबई असो किंवा ठाणे असो, दिवा असो, या ठिकाणावरून हा या रस्त्याने अनेक मुंबईकर आपल्या वाहनाने येत असतात. परंतु याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले पाहायला मिळतात. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, मग मुंबईमध्ये या ठिकाणावरून जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग आहे. त्याचबरोबर वेस्टर्न जे उपनगर आहेत, पश्चिम उपनगर, त्या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आणि त्याच दरम्यान मोठी वाहतूक कोंडीसुद्धा होते आहे. याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य वाहनधारकांना बसतो आणि त्याचबरोबर जे वाहतूक पोलीस आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते. 24 तास या रस्त्यावर वाहने असतात आणि वाहतूक पोलीस आहेत ते वाहतूक सर्व सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सोबत या सोबत आहेत विक्रोळी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे. आपण त्यांना विचारूया, सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, बुजवले जातात, परंतु ते पुन्हा खड्डे निर्माण होतात, कोंडी होते, यावर आपल्याकडनं काय केलं जाते का? हा रस्ता जो आहे ऐरोली टोल नाका ते ऐरोली जंक्शन एमएसआरडीच्या अंडर एमईपी डेव्हलप करत असते, त्यामुळे याचं जे काय दुरुस्तीकरण मुंबई एंट्री पॉईंट जे एमईपी त्यांच्या अंडर आहे, तर त्यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. खड्डे त्यांनी बुजवलेले काही ठिकाणी, परंतु काही ठिकाणी पुन्हा खड्डे झालेले आहेत, त्यामुळे मुंबईला जाणारे आणि नवी मुंबईतून मुंबईला जाणारे या सर्व लोकांना या खड्ड्यामुळे थोडा उशीर होतो. त्यांनी जास्तीत जास्त लवकर लवकर खड्डे बुजून घ्यावे जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होऊ नये आणि अपघात टाळावेत, आणि त्यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, त्यामुळे त्यांनी ताबडतोब दुरुस्ती करावेत. आता बऱ्यापैकी ते निमार्थ काम केलेलं आहे, थोडंफार बाकी आहे, त्यांनी ताबडतोब करून घेण्यात यावं आणि जेणेकरून जनतेला त्याचा त्रास होता का म्हणे. यावर कुठेतरी परमानंट सोल्युशन काढणं आवश्यक आहे आणि तेव्हाच कुठे मुंबईकरांना याचा समाधान मिळणार आहे की रस्त्यातले खड्डे बुजल्यावर लवकरात लवकर इच्छितस्थळी जाण्यासाठी त्यांना रस्ता मोकळा होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राज्य महामार्ग आणि पालिकेच्या मार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. वसई तालुक्यातील राज्यमार्ग अर्नाळा विरार शिरसाड अंबाडी रस्ता राज्यमार्ग तसंच दुसऱ्या राज्यमार्गांवर सुद्धा खड्डेच खड्डे बघायला मिळत आहेत. दरम्यान पावसाळ्यामध्ये तर खड्ड्यांमुळे लोकांचे प्रचंड हाल होतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झालेले आहेत. आता पावसाळा संपल्यानंतर या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत ठाकरे यांनी दिली. याविषयीच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आता आलो आहे, हा जो रस्ता आहे रेल नाकाने मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि हा राज्य महामार्ग सुद्धा आहे. आपण पाहू शकता या राज्य महामार्गाची काय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते, आपण पाहू शकता हे मोठमोठे खड्डे आहेत. आता पाऊस नसल्यामुळे या ठिकाणचं जे पाणी आहे ते आता गेलेलं आहेत, कारण या ठिकाणी जेव्हा पाणी भरतं त्यामुळे हे खड्डे जे आहेत पूर्ण पाण्याखाली जातात, त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अपघातसुद्धा होत आहे. राज्य महामार्ग आहे आणि राज्य महामार्गाची ही दुरावस्था झाली आहे.
वसई तालुक्याला 53 किलोमीटरचा रस्ता हा या वसई विरार मधून जातो, त्याच्यातील 3 ते 4 किलोमीटर हा रस्ता एकदम खराब झालेला आहे, बाकीचा रस्ता व्यवस्थित असल्याचा PWD चे प्रशांत ठाकरे यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। आपण त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे पाऊस पडतो आहे त्यामुळे आम्हाला खड्डे बुजवता येत नाही आहे आणि बुजवल्यानंतर पुन्हा याकडे खड्ड्यातून पाऊस पाणी आल्यानंतर ते वाहून जातात, त्यामुळे हे खड्डे वारंवार होत आहेत। परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर ठेकेदारांनी जर व्यवस्थित काम केलं तर मात्र हे खड्डे परत पडणार नाही, कारण महत्त्वाचं व निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदार करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे। परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी ती नागरिकांची मागणी आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे। कल्याण मलंगगड या रस्त्यावर या रोडवर द्वारली इथं मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। याबद्दल वारंवार तक्रारी करण्यात आल्यात पण अजूनही या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही, पण या उलट नागरिकांनी स्वखर्चानं खड्डे बुजवलेले आहेत। आता हा रस्ता आणखीनच खराब झालाय, रस्ता चांगला करावा अशी मागणी जोर धरते आहे, त्यामुळे आता KDMC प्रशासनाविरोधात द्वारली इथल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। तीन चार वर्षामध्ये याच रोडवर याच खड्ड्यामध्ये पडून गेले 3 मृत्यू झाले होते, पण अजून महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर याची वाट पाहते का अजून किती बळी जातील याच्यात, म्हणजे खड्ड्यात रस्ते हे रस्त्यात खड्डे हा मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। सोलापूर बार्शी राज्य महामार्गाची सुद्धा सध्या खड्ड्यांमुळे मोठीच दुरवस्था झाली आहे, अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्याची। या मार्गाची तब्बल गेल्या 2 वर्षांपासून अशीच अवस्था आहे असं स्थानिक सांगतात, पण कोणीही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही अशी या सगळ्यांची तक्रार आहे। दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील त्रांगड्या कारभारामुळे हा रस्ता मंजूर होऊन सुद्धा रखडलेला आहे, त्यामुळे 1.25 तासाचा प्रवास 2.5 तास करावा लागतो अशी तक्रार स्थानिकांकडून केली जाते। गाडीचं नुकसान होतं ते वेगळं, आरोग्याचा धोका निर्माण होतो, कंबरदुखी पाठदुखी असे त्रास संभवतात हे अजून वेगळं। असं वाटतं की खड्ड्यात त्रास आहे का रस्त्यात खड्डे एवढं प्रॉब्लेम काय मागणी आहे मग प्रशासनात? प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे जरी बुजवावे नाही तर याच्यावर काहीतरी कारवाई करावी जेणेकरून नागरिकांचा जीव जाणार नाही। भुसावळ शहरातील सगळ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, या रस्त्यांवरून चालणं सुद्धा मुश्किल झालं आहे। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत दिलेलं आश्वासन अद्यापही पूर्ण केलेलं नाही। मागच्या 2 महिन्यांपूर्वी झालेल्या यावल या रस्त्याचं डांबरीकरण पावसामुळे पूर्णपणे उखडलंय। भुसावळ आणि बऱ्हाणपूर महामार्गांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि जन आधार विकास पार्टीनं आंदोलन करून रस्त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली, तसंच भुसावळातील खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत। भुसावळ शहरामध्ये 4 वर्षापासून इतके खड्डे पडलेले, ज्या ठिकाणी इतके ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांचे जीव जात आहे, प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे हीच माझी विनंती। नगरपालिका 4 वर्षापासून सत्तेत असल्यावर BJP सरकार होतं त्या काळात बी जी परिस्थिती आज तीच परिस्थिती भुसावळमध्ये, इतके खड्डे झालेले की कोरोनाच्या पेशंटची गिनती रोज होते पण आज खड्डेच्या मुळे ज्या लोकांचे हाळ मनके काही ॲक्सिडेंट मरतात त्यांचं कुठेही काही नोंदणी होत नाही आहे। प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यावं, त्यानंतर नॅशनल हायवेला इतके मोठे मोठे खड्डे की त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे आज ॲक्सिडेंटमुळे कोणाचा पती कोणाचा मुलगा मृत्युमुखी पडतो आहे, आणि एवढं असल्यावर पण त्या टोलनाक्यांचे एवढे दर वाढवून टाकले शासनाने आणि या टोलनाक्यावाल्याने, तर प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी। ह्या खड्ड्यांचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे आणि जाता येताना जेव्हा त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप म्हणजे भयंकर त्रासच आहे, तो ते नक्कीच त्याची हे काहीतरी त्यावर उपाययोजना झालीच पाहिजे। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, या महामार्गाची चाळण झाली आहे।
वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. खेडमधील कशेडी, खवटी, बोरघर, भरणे, वेरळ, लोटे या सगळ्याच परिसरात सगळ्याच रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. कोकणात संततधार पाऊस सुरू असल्यानं महामार्गावर खड्ड्यांबरोबरच चिखलाचं साम्राज्यसुद्धा पसरलं आहे. या सगळ्याविषयीच अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. मुंबई गोवा महामार्गावरती खेड नजीक भरणे नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाचं एका बाजूला चौपदरीकरणाचं काम चालू आहे, तर अनेक ठिकाणी जे काम आहे हे अजून झालेलं नाही. परिणामी या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. 4-4 फूट 3-3 फूट रुंदीचे खड्डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझ्या पाठीमागं आपण बघू शकता की हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चालण झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत, खोल खड्डे पडलेले आहेत. अशीच जी परिस्थिती आहे ही जी आपण बघितली तर खवटी असेल, वेरळ असेल, उधळे असेल, कशेडी असेल, लोटे असेल, या सर्व ठिकाणी असे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक दुचाकीस्वारांचे अपघात देखील या ठिकाणी झालेले घडलेल्या आहेत. एकंदरीतच बघितले तर मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आहे. प्रशासनाने खड्डे बुजवावेत, होणारे अपघात देखील टाळावेत अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली होती. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी. अतिशय प्रचंड त्रास होतो. आता पाऊस आहे, परंतु पावसामध्ये जर पाहायला गेलं तर हे सगळं पाणी जे आहे ते खड्ड्यांमधलं ते सरळ अंगावर उडतं, कपडे देखील घाण होतात, गाड्या घाण होतात, शिवाय गाड्यांची छोटी मोठी कामं आम्हाला रोज करायला लागतात. त्याचबरोबर गाड्या स्लिप होऊन ॲक्सिडेंट देखील प्रमाण होणे सध्या वाढलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने कुठेतरी जागा व्हावी, खड्डे बुजवावेत, जेणेकरून छोटे मोठे अपघात थांबतील यासाठी प्रयत्न करावेत. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या पुलगाव जालना या राष्ट्रीय महामार्गावर शेलू बाजार ते पिंपरी सरहदपर्यंत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळं महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानं अनेक अपघात होऊन कित्येकांना जीव गमवावा लागतोय, पण प्रशासन आणि राजकीय नेत्यांचं साफ दुर्लक्ष होत आहे. अतिशय वाईट स्थिती या राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. वेळोवेळी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, पण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे राज्य शासनाचा कुठलंच त्याच्यावर खर्च करण्याची राज्य शासन त्यात करू शकत नाही, पण नक्कीच केंद्र शासन याच्यावर भरीव निधी तरतूद करू शकतो. वेळोवेळी त्याच्यावर आपण पाठपुरावा करतो आहे, पण कुठेतरी अधिकाऱ्यांची मानसिकता काम न करण्याची या बाबतीत दिसून आलेली आहे. डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ, कल्याण तसंच दिवा या भागातील नागरिक सध्या खड्ड्यांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. खड्ड्यांमुळे भिवंडी बायपास, शिळफाटा रोड, प्रचंड वाहतूक कोंडी खड्ड्यांमुळे होती आहे, त्याची समस्या निर्माण झाली आहे. वाहतुकीवर याचा परिणाम झाल्यामुळे तासन तास रांगेत उभं राहावं लागतं आणि प्रवासाचा जो कालावधी आहे तो खूप वाढलेला आहे. बससाठी सुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत, त्यामुळे लोकांचे हालच हाल होत आहेत. अनेक तक्रारी या संदर्भातल्या समोर आल्या, त्यावर स्थानिक प्रशासनाला मात्र स्वर सुटत नाही आहे. सोबतच रात्रीच्या वेळी काही भागात पथदिवेसुद्धा बंद आहेत, त्यामुळे अनेक अपघात होत आहेत अशा तक्रारीसुद्धा येत आहेत. आम्ही जायला आम्हाला 3-3.5 तास लागतं. आता नाईट करून आम्ही निघालो आहे, आता घरी पोहोचायला 10-10:30 होईल. खड्ड्यांचं तेवढं खड्डा आहे की आमचा हालत खराब होऊन जातो. रोज जायला यायला 3-3 तास गाडीमध्ये बसून एवढं हालत कमरेचं वाट लावून टाकतो. 5-5.5 तास लागतात यायला परत तेवढे. आणि इकडचं प्रशासन एकदम ठप्प आहे, कोणाचं कोणावर काही लक्ष नाही आहे. बाय रोड चांगला गेला पाहिजे होता, ट्रेन अवेलेबल नसल्यामुळे ट्रॅव्हल्सला नोकरी करणाऱ्यांचे खूप हाल होतात, प्रचंड हाल होतात. हा जो MMR रिजन आहे, इकडे जो बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली ही जी शहरं आहेत, या शहरांना मुंबईला जायला मोठ्या प्रमाणात मराठी नोकरदार वर्ग जातो आहे मुंबईला, आणि त्यांना एकच पर्याय आहे तो म्हणजे कल्याण शिळफाटा रोड. आज त्या रस्त्याची दुरावस्था खूप वाईट परिस्थिती झालेली त्या रस्त्याची. MMR रिजनला आज बदलापूरपासून या भागात जर ट्रेन चालू केली तर या रस्त्यावरचा भार हलका होईल. इथे मुंबईला जायला 6-7 तास लागतात. आज जो नोकरदार वर्ग आहे तो 5-5-6 हजार भाड्यापोटी प्रवासावर खर्च करत असतो, त्यांना कसं परवडेल हे सर्व. पावसामुळे अर्धवट रखडलेले राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत. पावसामुळे रस्त्यावर खड्डे आणि जमीन खचल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. अर्धवट कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात तब्बल 11 राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग खोदून ठेवलेले आहेत. 2 वर्षांपासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम अपूर्ण आहे, त्यामुळे शेकडो लोकांना अपघात होऊन प्राण गमवावा लागलेला आहे. रस्ते लवकर पूर्ण करण्याची मागणी जोर धरतीय. 2 वर्ष झालं हा इतकाच खराब आहे आणि काम सुरू होऊन सुद्धा 1 वर्ष झालं, इतकी बेजारी होती. या रस्त्याला 2-4 आम्ही अपघात पाहिले, 2-4 बळी गेले. अजून हा गुत्तेदार किती बळी घेतोय काय माहीत नाही मला. आम्ही तर त्या म्हणजे त्रासून गेलोतच गेलोत, पण आमच्या गाडीचे चाकंसुद्धा या मालकाला शिव्या देत असतील रस्ता करणाऱ्याला. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई अहमदनगर हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं काम गेल्या 2 वर्षापासून अपूर्ण आहे आणि यामुळे या पावसाळ्यामध्ये खूप मोठा अडचणीचा सामना करावा लागतो. माझ्या पाठीमागे आपण हे पाहतोय, या रस्त्यावरनं जीवघेणी कसरत करत या वाहन चालकांना यावं लागतं आहे. तर बऱ्याच अपघाताचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी झालेलं आहे. जे मोटरसायकल चालक आहेत, दुचाकीवाले आहेत, यांना तर अक्षरशः कसरत करावी लागते. एकतर अपघातही खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, बऱ्याच जणांना अपंगत्वसुद्धा आलेलं आहे. यामुळं इथला हा जो काही रस्ता आहे हा रस्ता पूर्ण करावा अशा अनेक दिवसापासूनची मागणी आहे. बस चालकांना असेल, वाहन चालकांना असेल, मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागतो. आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे खड्डे मोठे पडलेले आहेत आणि या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून ही जी काही वाहनं चालवली जात आहेत. जर रस्ता खचला तर अपघातालाही मोठ्या प्रमाणात आमंत्रण दिलं जातं. अनेक अपघातही या ठिकाणी घडलेले आहेत. नागरिक या ठिकाणी अनेक वेळा मागणी करतायत की हा रस्ता पूर्ण करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. आंदोलनाचा इशाराही दिला, बऱ्याच वेळेस निवेदनं दिले, पत्रही केले दिले, मात्र हा रस्ता काही पूर्ण झाला नाही, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातली, जिल्ह्यातली आणि त्या रस्त्यांवरची बघतो आहोत. खड्डेच खड्डे, सगळेच जण खड्ड्यात जात आहेत. स्थानिक प्रशासनाला काही पडलेलं नाही. आपण ज्यांना मतदान करतो आणि ज्यांना निवडून आणतो त्यांनासुद्धा काही पडलेलं नाही का, असा प्रश्न या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही विचारणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील राज्य महामार्ग आणि जिल्हा अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय, नागरिकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर काही ठिकाणी तर 1-1 फुटाचे खड्डे आहेत, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय. खड्ड्यांमुळे चालकाला तर चांगलीच कसरत करावी लागते. डांबरीकरण रस्त्यावर पडलेले हे खड्डे जे आहे, याची साईज जवळपास 1/2 फूट ते 1/4 फुटापर्यंत साईज झालेली आहे. रुंदी 1-1.5 फुटाची आहे आणि मोपेड गाड्या आहे, छोट्या गाड्या आहे, या लोकांना त्रास होतो आहे आणि जाताना आपल्या कमरीचा त्रास वाढलेला आहे लोकांना आणि मानेचा पण वाढलेला आहे. अमरावती, अकोला, सोलापूर असे अत्यंत मार्ग निघालेले आहे, पण काही पर्सेंटमध्ये असं झालेलं आहे का कुठे सिमेंटचे रोड बनलेले आहे, सिमेंटचे रोड चांगले झालेले आहे, पण डांबरीकरणची इतकी परिस्थिती खराब आहे का. आज COVID-19 प्रकरण जबरदस्त चालू आहे, त्याच्यामुळं रुग्णवाहिका येणं जाणं करते. काही पेशंट राहते, त्या पेशंटला एकदम म्हणजे तो दवाखान्यापर्यंत पोचतो का नाही पोचत याची गॅरंटी राहिलेली नाही. बरेचसे महामार्ग इथून गेलेले आहे, अकोला, कोल्हापूर, पांढरकवडा, अमरावती, दारवा असे महामार्ग गेले आणि त्याच्यावर इतके मोठे असे खड्डे पडलेले आहे का, खूप साईज इतकी मोठी आहे त्याच्यावर, गाडीतून गाडीचं प्रेशर पडल्यानंतर गाडीला इजा होत आहे, त्या नुकसान होत आहे गाडीचं. 650 किलोमीटर लांबीमध्ये काही खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे भरण्याचं कामकाज कंत्राटदारामार्फत द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट या पद्धतीनुसार त्यांच्याकडून करून घेण्यात येत आहे. ऑलरेडी करारनामा झालेला आहे आणि त्यानुसार त्यांच्याकडून भरण्यात येत आहे. अशा प्रकारे आम्ही रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचं ठरत आहे. जसं जसं पाऊस पडत आहे तसे खड्डे होत आहेत, तथापि विभागामार्फत ती भरण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात येत आहे. तर ही खड्ड्यांविरोधातली मोहीम सुरूच राहणार आहे. न्यूज 18 लोकमत तोपर्यंत ही मोहीम सुरू ठेवेल जोपर्यंत महाराष्ट्रामधल्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं जात नाही आणि स्थानिक प्रशासन ते खड्डे बुजवण्याकरता तत्परतेनं काम करत नाही. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, लगेच भेटतोय ताज्या बातम्यांसह. पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.